सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं बार्टी अंतर्गत समता दूत प्रकल्पांतर्गत मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यात समता बंधुता प्रस्थापित करण्याचं कार्य मागील 2 वर्षांपासून अविरत करत असल्याची माहिती विभागीय प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभर समता दूत प्रकल्प राबवण्यात येतो, ज्याचा उद्देश शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये समता बंधुता व सलोख्याचं वातावरण निर्माण झालं पाहिजे. कारण नोबल पारितोषिक विजेते अमन सेन यांनी सांगितलं होतं की देशातील जातीयतेची व्यवस्था संपल्याशिवाय देशाची आर्थिक दृष्ट्या सबळ होऊ शकत नाही, महासत्ता होऊ शकत नाही. नेमका हाच धाका धरत राज्य शासन शांतीदूत प्रकल्पाद्वारे राजकीय धार्मिक सलोखा निर्माण करून विषमता संपवण्याच्या उद्देशाने कार्य सुरू असल्याची माहिती विभाग प्रकल्प संचालक डॉ. श्रीकांत देशमुख यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. समतादूत प्रकल्प हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो, तर मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यांमध्ये 139 समतादूत सध्या कार्यरत असून त्याच्यापैकी 29 समतादूत हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. सदरील समतादूतांचं मुख्य कार्य म्हणजे समाजामधली विषमता दूर करणे, जातीय व्यवस्था आणि रूढी परंपरा ज्या चुकीच्या आहेत त्या दूर करण्याचं काम सामाजिक न्याय विभागामार्फत हे समतादूत शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आणि हे आतापर्यंत महाविद्यालय, शाळा, ग्रामीण भागातील ग्रामपंचायती, बचत गट, महिला बचत गट, तिथल्या शाळा ह्या स्तरावर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत केलेल्या कामांची पावती त्यांना मिळत आहेत. वारंवार लोक त्यांच्या कार्यक्रमांमध्ये आणि अशा प्रकारचे शांतीचा आणि समतेचा संदेश पसरवण्याकरता त्यांना बोलवत आहेत. तर समतादूत प्रकल्पाच्या वतीने मी आपला सर्वांना आवाहन करतो की आपण यांना सहकार्य करावे आणि आपले समतेचे विचार आणि समतेचं कार्य जर का चांगल्या प्रकारे जर आपण राबवले तर निश्चितच भारत देश हा एक उत्कृष्ट आणि चांगला महासत्ता बनण्यास योग्य ठरेल.